वेलकम टू द सपना संस्कृत चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण येत्या नववीचा गणित भाग दोनचा दुसरा धडा समांतर शहरच्यातला संकीर्ण संग्रह दोन मधला प्रश्न पहिला सोडवणार याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सर्व सरावसच्यातली गणितं पण सोडून दाखवून आहेत आणि आता सर्व संकिर्ण पण सोडून दाखवणार आहे पण प्रश्न पहिला आपण आता व्हिडिओमध्ये बघूया तर हा काय प्रश्न आहे खालील विधानातील रिकाम्या जागी भरण्यासाठी दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडा म्हणजे रिकाम्या जागा भरायचा प्रश्न आहे आता पहिलं विचितलं बघा रिकामी जागा काय दिलेलं आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतर कोणांची बेरीज टिंबटिंब असते तर आपल्याला अंतरकोणाचा नियम माहीतच आहे की आंतर कोण हे एकमेकांचे पूरक कोण असतात म्हणजे समांतर रेषांमधले जे आंतरकोण तयार होतात की नाही त्यांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते कारण ते पूरक असतात तर मग आपलं उत्तर किती येणार इथे एकशे ऐंशी अंश ओके पर्याय कोणता आपला तर सी पर्याय आपला बरोबर आहे ओके चला पुढचं गणित बघू दो काय दो दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोण तयार होतात आता इथे बघा तुम्ही तुम्हाला छोटीशी आकृती काढून दाखवतात आणि समजा ह्या दोन समांतर रेषा आहेत ओके ह्यांना जर एका छेदिकेने छेदलं ओके काढली आहे त्यामुळे आकृती थोडी नीट नाहीये पण किती कोण तयार बघा इथे कोण ए तयार होतो हा बी तयार होतो हा सी हा डी मग इथे ई एफ जी आणि एच किती कोण तयार झाले तर आठ कोण तयार होतात म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे सी पर्याय आठ ओके इथे लिहून टाकू आपण आठ कोण तयार होतात ओके सोपायना ना गणित चला पुढचा प्रश्न बघू आपण काय दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणांपैकी एका कोणाचे माप चाळीस अंश असेल तर त्याच्या संगत कोणाचे माप किती असते ओके आता संगत कोण हा कोण असतो एकरूप असतो समांतर रेषांमधले संगत कोण हे एकरूप असतात जर एका कोणाचं माप चाळीस अंश असेल तर त्याचे संगत कोणाचं माप किती असणार आहे हे चाळीस अंशच असणार आहे कारण ते एकरूप असतात मग आपला पर्याय ए हे आपलं उत्तर झालं बरोबर की नाही चला पुढचं गणित बघू आता त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए बरोबर शहात्तर अंश कोण बी बरोबर अठ्ठेचाळीस अंश तर कोण सी चे माप काढा तर आपल्याला माहितीये की त्रिकोण एबीसी मध्ये एका कोणाचं माप शहात्तर अंश एकाचं अठ्ठेचाळीस आहे तर सीचं किती असणार आहे तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणामधल्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश म्हणजे ए कोणाचं माप अधिक बी कोणाचं माप अधिक सी कोणाचं माप होणार एकशे ऐंशी तर इथे या दोघांच्या मापांची बेरीज किती होती शहात्तर अधिक अठ्ठेचाळीस होते तर एकशे चोवीस तर तिसऱ्या कोणाचं माप किती असणार आहे एकशे ऐंशी वजा एकशे चोवीस तर ते उत्तर येतं छप्पन्न म्हणून आपला पर्याय बी हे उत्तर असणार आहे ओके आणि ते आपण देऊन टाकूया किती माप आहे तर छपन्न अंश एवढं माप आहे आपलं बरोबर चला पाचवा प्रश्न काय असला दोन समांतर रेषांना एक एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या विक्रम कोणाच्या जोडीतील एका कोणाचे माप पंच्याहत्तर अंश असेल तर दुसऱ्या कोणाचे माप पंच्याहत्तरच असणार आहे कारण विक्रम कोण सुद्धा एकरूप असतात जसं संगत कोण एकरूप असतात आपल्याला माहिती आहे समांतर रेषा जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा होणारे संगत कोण एकरूप असतात विक्रम कोण एकरूप असतात आंतर कोण हे पूरक असतात लक्षात ठेवा बघा आंतर कोण पूरक असतात विरुद्ध कोण एकरूप असतात ओके ते हे लक्षात ठेवा तर इथे आपल्या लक्षात काय येतं की विक्रम कोण असतील ना रेषांमुळे तयार होणारे तर ते काय असणार आहेत एकरूप असणार एकाचं माप पंच्याहत्तर अंश तर दुसऱ्याचं किती पंच्याहत्तर अंशच ओके म्हणजे आपला पर्याय किती असणार आहे इथे सी पर्याय हे आपलं उत्तर आहे बरोबर पहिला प्रश्न आपला सोडून झालेला मित्रांनो व्हिडिओची लेंथ वाढायला नको म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एकच एक प्रश्न सोडून दाखवणार आहे आता पुढचा प्रश्न बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला तो, तो, तो व्हिडिओ पाहता येईल धन्यवाद